नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत अशी बटाटा मटकीची भाजी बनवणार आहोत। ही भाजी हिवाळ्यामध्ये तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत, त्याचबरोबर चपातीसोबत। झणझणीत अशी मसालेदार भाजी होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते। आठवड्यामध्ये जेव्हा आठवड्याच्या शेवटी आपल्या सगळ्या भाज्या संपत आलेल्या असतात तेव्हा बटाटा शिल्लक असतो आणि मटकी तर नेहमीच अवेलेबल असते घरामध्ये, तेव्हा ही भाजी तुम्ही बनवू शकता। इथे आपण भाजी बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि 3 चमचे तेल घेतले, 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं। मसालेदार भाजी आहे आणि याच्यासाठी मस्त तेल जरा जास्तच लागतं नॉर्मल भाजीपेक्षा। आणि यामध्ये आपण मसाले घालूया। 1 दालचिनीचा तुकडा आहे, 3-4 लवंग आहेत आणि 3-4 काळी मिरी आहे। तेलामध्ये छान तळून घ्यायच्या, फुलेपर्यंत मसाले छान फुलले पाहिजेत, लवंगसुद्धा फुलली पाहिजे। आणि नंतर 1/2 चमचा मोहरी घातली आहे, मोहरी छान तडतडली की मग 2 हिरव्या मिरच्या घालायच्या। फोडणी देत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। यामध्ये लसूणची पेस्ट घातली आहे, 7 ते 8 लसणाची मी पेस्ट करून घेतली, थोडंसं मीठ घालून त्याची। तुम्ही आलं लसूणची पेस्टसुद्धा वापरू शकता। आणि इथे आता लसूण परतून झाला थोडासा की मग 1 कांदा घातला बारीक चिरलेला, कांदा छान परतून घ्यायचा तेलावरती। थोडासा मऊ असा कांदा होईपर्यंत आपण परतायचा आहे। आलं लसूण पेस्ट घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती रेसिपी पाहण्यासाठी मी तुम्हाला वरती लिंक देते आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा। इथे मी चवीपुरतं मीठ आणि हळद घालून छान कांदा परतून घेतला आहे तेलामध्ये। त्याचबरोबर यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरलेला घातला आहे। आता टोमॅटो आणि कांदा एकत्र परतून घेऊया थोडासा, 2 ते 3 मिनिट। 2 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये मसाले घालतीये मी। इथे गरम मसाला घालायचा, गरम मसाला कोणताही वापरलात तरी चालेल। आणि 1/2 चमचा धनेजिरे पूड वापरली, ही सुद्धा घरी बनवलेली आहे, याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि वरतीसुद्धा देते आय बटनमध्ये। आणि इथे काळा मसाला म्हणजेच काळं तिखट आहे ते घातलं आहे मी 1/2 चमचा, आणि 1/2 चमचा लाल तिखट घातलं आहे। आणि यामध्ये मोड आलेली मटकी मी घालती आहे, ही मटकी मी घरीच बनवलेली आहे। मटकीला घरच्या घरी कसे मोड आणायचे किंवा चिकट मटकी न होता घरच्या घरी छान अशी मोड आलेली मटकी कशी बनवायची, तर याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला वरती पण देते आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्कीच बघा। आणि इथे मटकीसुद्धा तेलावरती छान परतून घेतली आहे, कांदा टोमॅटो आणि मटकी एकत्रच परतून घ्यायची मसाल्यांसोबत, म्हणजे मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो मस्त असा उतरतो आपल्या मटकी आणि टोमॅटोमध्ये मस्त। इथे 2 ते 3 मिनिट परतून घेतले मी। मटकी काही आपण आधी शिजवलेली नव्हती, डायरेक्टच याच्यामध्ये वापरलेली होती। आणि असं केल्यामुळे काय होतं, मटकी शिजताना त्याच्यामध्ये मसाल्याचे फ्लेवर ॲड होतात छान आणि छान मटकी शिजते, म्हणून डायरेक्टच मटकी फोडणीमध्ये मी घालते। आणि यामध्ये फोडणीमध्येच मी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातली आहे बघा इथं। काहीजणं भाजी तयार झाल्यानंतर वरती कोथिंबीर घालतात, पण मला अशा पद्धतीने तेलामध्येच जर घातली तर ती आवडते, कारण छान अशी तेलामध्ये परतून पण होते आणि त्याचा टेस्ट छान अशी उतरते भाजीमध्ये, म्हणून मी तेलामध्ये शक्यतो कोथिंबीरचा वापर करत असते। इथे थोडीशी कोथिंबीर पण परतून घेतली। आता आपण काय करायचं आहे, याच्यावरती थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे, 1/2 लिंबाचा रस। तुम्ही या ठिकाणी 2-3 चमचे दही वापरलं तरी चालेल। परतून घेऊया। परतून घेतली आहे मटकी छान मस्त अशी,
आता यामध्ये चिमूटभर हिंग घालायचे. हिंग मी आता का घालती आहे, कारण तेलामध्ये जर आपण हिंग घातलं असतं तर ते करपलं असतं आणि मग त्याचा काहीच फ्लेवर आपल्या भाजीत उतरत नाही, म्हणून थोडासा नंतर घालायचं हिंग. तर बघा इथे आता झाकण ठेवते, यावरती ताट आणि शिजवून घेते भाजी. एक वाफेवरती 3 मिनिट भाजी अशीच ठेवून द्यायची आहे. भाजी करपणार नाही यासाठी ताटामध्ये पाणी घालायचे. 2 ग्लास पाणी मी या ताटामध्ये घालती आहे. पाणी घातल्यामुळं भाजी करपतही नाही आणि पाणीसुद्धा भाजीला गरम करायचं असतं ते वेगळं करायची गरज पडत नाही. यासाठी ताटामध्ये पाणी घालायचं, म्हणजे हेच पाणी आपल्याला भाजीमध्ये घालता येतं. आणि जेव्हा मसाल्यामध्ये कोणतीही भाजी आपण अशी शिजवून घेत असतो तेव्हा झाकण ठेवलं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे भाजी आपली करपतसुद्धा नाही, कारण यामुळे वाफेमुळे जे पाणी तयार होतं ते ताटाचं पाणी तसंच भाजीमध्ये पडतं आणि मग आपली भाजी अजिबात करपत नाही. तर इथे 2 ते 3 मिनिट मी भाजी जी आहे ती अशीच ठेवली झाकून, आणि हेच गरम झालेलं पाणी यामध्ये घातलं भाजीमध्ये. तर बघा इथे परत भाजीची जी वाफ आहे मसाल्यांची ती जाऊ नये निघून, म्हणून यावरती थोडंसं ताट परत ढकलायचं आणि लगेच ते काढून घ्यायचं. याच्यामुळे भाजीतील मसाल्याचा फ्लेवर भाजीमध्येच राहतो, तो बाहेर निघून जात नाही वाफेसोबत. तर इथे बघा भाजी मस्त अशी आता शिजवून घेऊ आपण. तुम्ही पाहिलेलं असेल भाजी बनवत असताना बटाटा मटकीची भाजी असं मी सांगितलं होतं आणि बटाटा आपण घातलेलाच नव्हता, तर बटाटा आपल्याला या स्टेजला बटाटा घालायचा आहे. इथे बघा मस्त बटाटा मऊसर शिजवून घेतला आणि मग तो मॅश करून घेतला आहे मी. तर असा बटाटा करून घ्यायचा आणि मग नंतर यामध्ये घालायचा. मॅश करून बटाटा घेतला की भाजी छान मिळून येते आणि छान टेस्टी मस्त अशी भाजी तयार होते. बटाटा घातल्यानंतर परत आपण 3 ते 4 मिनिट भाजी शिजवून घेऊ, किंवा 5 मिनिट भाजी शिजवली तरी छान अशी शिजली जाते. मध्यम आचेवर गॅस ठेवायचा किंवा मध्यमपेक्षा कमी ठेवायचा आणि मग ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची. भाजी शिजवत असताना यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे छान अशी भाजी शिजते, मसाल्यांचा फ्लेवर यामध्येच राहतो. आणि ते झाकण ठेवते आहे आणि 5 मिनिट मी भाजी आता मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घेते आहे. शिजवून झाली आहे भाजी, मी झाकण काढते आता. एवढा वेळ आपल्याला भाजी शिजवायला का लागला, कारण आपण मटकी जी आहे ती आधी शिजवून घेतलेली नव्हती, म्हणून आपण छान परतून घेतली, मग भाजी शिजवून घेतली मटकी अर्धवट आणि त्यामध्ये नंतर बटाटा घातला, कारण बटाटा जो आहे तो आपण शिजवून घेतलेला आहे, म्हणून बटाटा थोडासा उशिरा घातला आणि नंतर परत 5 मिनिट भाजी शिजवून घेतली. मस्त अशी टेस्टी अशी भाजी होती ही. तुम्ही जर या पद्धतीने बनवली तर तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी. एकदा तरी बनवून बघा, खूप छान होते. आणि यामध्ये जे खडे मसाले आपण वापरलेत त्यामुळे सुद्धा ही भाजी छान अशी टेस्टी अशी होते आणि बनवायला पण सोपी आहे. नॉर्मल आपण रोजची भाजी बनवतो तशी तुम्ही ही भाजी बनवू शकता. यासाठी वेगळं साहित्य काही लागत नाही, जे आपल्या किचनमध्ये नेहमी अवेलेबल हे साहित्य असतं त्या साहित्यामध्ये बनवलेली ही भाजी आहे. तर ही भाजी मी सांगितल्याप्रमाणे बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप भारी लागते, मस्त चुरून यामध्ये भाकरी खायची, एकदम भारी लागते. हिवाळ्यामध्ये पौष्टिक अशी भाजी आहे. त्याचबरोबर कडधान्याची भाजी म्हटलं की ती पौष्टिकच असते, सगळ्यांना माहीत आहे. तर इथे मटकीची भाजी अतिशय पौष्टिक आहे, शरीरासाठी उत्तम अशी आहे. एकदा तरी आठवड्यातून नक्कीच बनवून बघत जा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंटही करा. चॅनलवर पहिल्यांदा ही रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करून ठेवा, म्हणजे माझ्या सगळ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.